सध्या एप्रिल महिन्यामध्ये काही दिवसापासून तापमान अतिशय प्रमाणात वाढलेलं आहे. उष्णतालासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने सामान्य आजारांचे ताप, सर्दी, खोकला वगैरे आजारांचे रुग्ण संख्या सध्या वाढलेली काही दिवसापासून. परंतु उष्णता संबंधित जे आजार आहे, उष्णघात वगैरे संबंधित, तिथे तर सध्या तरी अजून तरी काही रुग्ण नाही आहे, पण परिस्थिती बघता शक्यता आहे. सध्या उन्हामुळे ताप, सर्दी, खोकला, तसेच जास्त वेळ उन्हाला एक्सपोजर झाल्यामुळे त्यांना थकवा किंवा जास्त प्रमाणामध्ये उष्णता संबंधित आजाराचे रुग्ण आहे. सर्वसाधारणतः जे सध्याचे तापमान आहे, वातावरण आहे, त्याच्यानुसार नागरिकांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर निघावी आणि घराच्या बाहेर निघताना दुपारी वगैरे निघू नये. अत्यंत आवश्यकता असल्यास संरक्षणाची पूर्ण खात्री करून घ्यावी. थोडेसे हलक्या रंगाचे कपडे वापरावे, डोक्यावर टोपी घ्यावी, चष्मा वगैरे ते गोष्टी वापरावं, भरपूर प्रमाणात पाणी व द्रव पदार्थ घ्यावे, तसेच काहीही त्रास होत असल्यास त्वरित रुग्णालय किंवा डॉक्टरला